की खूप म्हणजे खूप मेहनत करावं लागते आणि एका सर्टन एजपर्यंत आपण आउटपुट नाही देऊ शकत कुठल्याच स्पोर्ट्समध्ये. सर्टन लिमिटनंतर मग आपल्याला आउटपुट म्हणजे मिळायला लागतं. मग तोपर्यंत सगळे लोक बोलून चुकलेले असतात, नातेवाईक कशाला एवढा टाईमपास करता, अभ्यासाकडे लक्ष द्या, तुम्ही नुसतं वेळ वाया घालवत आहे, मुलगी इथे खेळायला चालली, मुलगी तिथे खेळायला चालली, मुलीची जात आहे. आपल्या अमरावतीच्या लोकांना माहिती आहे सगळं, म्हणजे मुलीची जातीने फार काही असं उठून वेगळं केलं की म्हणजे थोडंसं जेलस म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी येतातच, म्हणजे परंपरा आल्या, रूढी आल्या, सगळं. त्यांनी म्हणजे 1996 पासून काम सुरू केलं. 1996 पासून काम सुरू करून ते आजपर्यंत 2014 पर्यंत कंटिन्युएशनमध्ये चालू ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. मला कदाचित अशा मुले असतीलही ज्या खूप काही करू शकतात, पण फक्त त्यांच्या निगेटिव्ह विचारांमुळे त्या लीला फॅमिलीचा पार्ट होऊ शकल्या नाही आणि आपण आपल्या पॉझिटिव्ह विचारांमुळे लीला फॅमिलीचा पार्ट झालो आहे. मॅडम, आय एम थँकिंग यू वन्स अगेन मला लीला फॅमिलीचा पार्ट केल्याबद्दल. सबसे बुरा रोग क्या कहेंगे लोग, आपण हाच विचार करत असतो की लोक काय म्हणतील, मी हे केलं तर लोक काय म्हणतील, मी ते केलं तर लोक काय म्हणतील. डिसिजन घेऊन घ्या, डिसिजन घ्या आणि नंतर ते करेक्ट करा. डिसिजन घ्यायला जर मागे पुढे पाहाल ना तर कधीच डिसिजन घेऊ शकणार नाही. फक्त डिसिजन घ्या. नमस्कार. Congratulations to all of you. You are now part of the Leela family. You are part of us. You are our daughters. We are your mom and dad. And more important thing is that we have classes, counselors, classes, to attend. What do you want to teach? What do you want self-defense? इंटरव्ह्यू कसं देणार, स्कॉलरशिप सर्टिफिकेट ते एक वर्षाची नाही, ते तुमच्या पूर्ण एज्युकेशनसाठी आहे. म्हणजे तुम्हाला 4 वर्षाची सर्टिफिकेट आज देणार. असं जगात एक बी फाउंडेशन नाही की जे तुम्हाला 4 वर्षाची पेरेंट्स, वी रिक्वेस्ट द पेरेंट्स टू सपोर्ट देम. स्कॉलरशिप पहिल्यांदा मिळाली म्हणजे सगळं हातात आलं असं नाही. आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे आणि खूप मोठं आपण किती होऊ शकतो हे तुम्हाला लीला मॅडम आणि आता आपल्या अचानक पाहुण्या या दोघींच्याकडे बघून ठरवता येईल. आपल्याला आयुष्यात काहीतरी करून खूप मोठं नाव मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी लीला पुनावाला फाउंडेशनची आपल्याला मदत होतीये हे लक्षात ठेवायचं. अभ्यासातच फक्त चांगल्या गोष्टी करायच्या असं नाही, तर त्याच्या जोडीला आपली पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व चांगलं कसं होतं आहे याच्याकडेही लक्ष द्यायचं आणि तो सुद्धा लीला पुनावाला फाउंडेशनचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. शिक्षण तर करायचंच आहे पण त्याच्या जोडीला आपलं व्यक्तिमत्वही तितकंच उत्तुंग बनवलं पाहिजे. आय वुड नाऊ रिक्वेस्ट वसंता मॅम टू से फ्यू वर्ड्स. आता लीला पुनावाला फाउंडेशनच्या ट्रस्टी आणि ॲडवायझर आहे. 50 वर्षापूर्वी आम्ही दोघींनी कॉलेज जॉईन केलं आणि आमची मैत्री सुरू झाली. मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही मुली जे लीला फाउंडेशनचे नवीन मेंबर सदस्य झाले आणि लीला गर्ल्स म्हणून ओळखल्या झाल्या, आज लीला गर्ल्स असाल, उद्या तुम्ही लीला फेलोज बनाल आणि त्यापुढे जशी तुमची आयुष्यात एक एक पावलं पुढे पुढे जाऊन तुम्ही उच्च पदवी मिळवाल, तसेच तुम्ही लीला फाउंडेशनचे ही कार्यक्रमाला हे द्यावे, आपण यु नो उत्साहाने पार्टिसिपेट करावे. आत्ता तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करा, पुढे दुसऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी व दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तुम्ही पुढे येऊन करावे. कारण ही जे काय 15-20 वर्ष चालू केलेली मोहीम आहे हे 20 वर्ष नाही, पुढचे 200 वर्ष चालू राहायला पाहिजे. आई वडिलांनो, मला एवढंच सांगायचं आहे की कधीही कोणाचंही पाखरूचे पंख कापावे नाही. पाखरू जितके उंच जाईल तितकं जाऊ द्या. तिला जेव्हा परत येऊन घरी येऊन थांबायचे, घरट्यात यायचे, ती येत असते. तिला पुढे
कुठे बाहेर देशी जायचं आहे, कुठले तरी प्रोग्राम करायचं आहे, कधीही कधी, नाहीतर ना कल्पना चावला झाली असेल, ना इंदिरा गांधी झाली असेल, ना कोणी, म्हणजे ना आपण पहाल आपण मुलींना स्त्रियांना खूप महत्त्वही देतो, तसेही स्त्रियांच्यावर खूप बोजही टाकतो. ते बोज आपण नाही टाकावे. आपण त्यांना जितकंच आपण मुलांना प्रोत्साहन देणार तितकंच मुलींना प्रोत्साहन द्या. आपली कुटुंबाची व देशाची खूपच कल्याण. आय वुड नाव रिक्वेस्ट माधुरी मॅम टू से फ्यू वर्ड्स. मॅडम मॅडम स्वतः पद्मश्री आहे, इतके वर्ष त्या आहे, इतक्या फॉर्म्सच्या सीईओ राहिले आहे. मी थक्क झाली आणि स्वतःला धन्य मानलं. मी असं म्हटलं की एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर बसून मी आज मुलींची इंटरव्ह्यू घेते आहे ही केवळ वर्षाची आहे की इतक्या चांगल्या समोरच्या फाउंडेशनमध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर मला आज ही संधी मिळाली हे काय माझं कमी भाग्य आहे. थँक्यू मॅम. आय नाव रिक्वेस्ट सुप्रिया मॅम टू से फ्यू वर्ड्स. द गेस्ट प्रेझेंट ऑन द डायस अँड ऑफ द डायस. I am basically assistant professor in an engineering college. Many of my students are also here. See, like you have gone through many things. I am going to make it very short and sweet. Two things I want that all the girls would know. See, there is limelight everywhere. Okay, there are so many things going on around you everywhere. There are maximum chances of you to like skip your goal and enter new world. So you need to be very cautious about it. Okay, all of us are with you to help you, so you need to chase your goal like anything, right? Secondly, I want to thank ma'am and all the members also that those allowed us to allowed us to come in their family. And the thing is that when I gave invitation letters to my college girls, those who got scholarship, I was blessed to see their happiness. That was a great feeling I had, and I thought that I made it. My life is now done. That was a very sweet feeling which ma'am gave to me. Like, because of her, I faced that. Now, thirdly, like ma'am, all the ma'am told you that it is not only about scholarship in terms of financial help. It is in terms of your training also. So I appeal to everyone that you need to attend that training. It would be, see, in our Amravati city, you people know how, what kind of training we have. We don't get soft skill training. We are not having personality development training at par. That is why even if you go for English speaking course, personality development course, you will see there is no change in your personality. There is no change in your English as well. So this is what this keeps you away from your goal when you move to Western Maharashtra. So this is, you are really very lucky that you have got this platform wherein you can have a resource person who are coming. Ma'am will be arranging maybe from Pune also, from here also she would be using resources from Amravati city also. So you are very lucky that you are getting exposure to all such things. I wish all the best to everyone, every student. Educational scholarship award ceremony. We start with the first stream, that is nursing. Baby Undal. Baby is the daughter of a farmer and pursuing BSc nursing from Dr. Punjab Rao Deshmukh Nursing Institute. She would like to start her career as a lecturer after completing her studies. Her mother is a housewife. Kajal Tamkadge. Kajal is a student of GNM. She is from Dr. Punjab Rao Deshmukh Nursing Institute. Her father is a farmer and mother is a homemaker. When she will complete her education, she wants to take up a job. Her father is a farmer and mother is a housewife. Anagha Ban. Anagha has completed 12th and now pursuing in first year engineering in civil stream from Professor Ram Menghe College of Technology and Research. After completing her education, she would like to appear for MPSC and UPSC exams. Society and environment. Her father is a compounder in a hospital and her mother is a housewife. Ankita Sachdev. Ankita has done 12th and now pursuing first year engineering in computer science from Ramangao Education Society, College of Engineering and Technology. After completion of her education, she would like to get a job and support her parents. Rutuja Ramekar. Rutuja has completed 12th and now pursuing first year engineering in electronic and telecommunications from HPCM College of Engineering. She would like to pursue ME. She is
first year engineering in electrical branch from Dhamakau Education Society, College of Engineering and Technology. After completing her education, she would like to take up a job and support her family. Her father is a farmer and mother is a housewife. Deepali Gole. Deepali has completed 10 and now pursuing diploma in engineering in mechanical stream from Government Polytechnic. In 10, she got first rank in her class. Pratiksha Kolle. Pratiksha has completed 10th and now pursuing diploma in engineering in electronic and telecommunication stream from Government Polytechnic. After completing her education, her aim is to become an IAS officer and she wants to do something for our nation. Money. Kiran is pursuing second year electronic and telecommunication from Professor Ram Meghe College. After graduation, she wants to take up a job. She likes dancing as well as playing badminton. Her father is a property broker and her mother is a housewife. Pragati Bahurupi. Pragati has done 12 and now pursuing BSc Horticulture from Sri Shivaji Horticulture College. She wants to become an IPS officer. She likes reading. Her father is a farmer and her mother is a housewife. I am Priti Shushankar Sundgade. I am going to share my feeling with you. Today, I am on the 7th sky. It is being a turning point in my life. I am greatly thankful to Leela Poonawalla Foundation for giving me golden opportunity. I am standing here in front of you because of them. This scholarship is going to help me at every moment. It will be the memorable incident in my life. It has been great support to me. No one can imagine how happy I am today. My dream is to become a good, successful engineer. Due to help of this scholarship, I am able to fulfill my dream. I would like to say thank you so much from the bottom of my heart to giving me this scholarship. It is such a gorgeous gift to me. I am greatly thankful to Leela Mom and this foundation. A very good evening to all of you. I am Sandeepa Mole from the Professor Ram Meghe Institute of Technology and Research. I am really feeling very thankful to Leela Mom. And thank you for giving the opportunity to join this Leela Poonawalla Foundation. And thank you for calling our parents to feel them glad. And I am really feeling grateful to become the part of a Leela Foundation. And nowadays, and from this years, I will call by the name that is Leela Girl. And hence, I am feeling a very proud. Thank you so much. Thank you. आनंद जास्ती याचा झाला की ही स्कॉलरशिप मिळण्यासाठी आम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागला आणि तो माझा फर्स्ट ऑफिशियल इंटरव्ह्यू होता आणि त्यात मी सिलेक्ट झाली याच्यासाठी माझा जास्ती आनंद होता. मी लीला पुनावाला फाउंडेशनची खूप आभारी आहे की त्यांनी मला याच्यासाठी सिलेक्ट केलं आणि पद्मश्री मिसेस लीला पुनावाला फाउंडेशन यांचं इन्स्पिरेशन घेऊन मलाही पद्मश्री हा अवॉर्ड घ्यायला आवडेल आणि पुढे जाऊन गरजू विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना मदत करायला माझी खूप इच्छा आहे. थँक्यू. आय ऑन द बिहाफ ऑफ LPF अँड एंटायर फ्रॅटर्निटी ऑफ LPF here together and on my own behalf, extend a very hearty vote of thanks to all speakers. A big thank to Ms. Harshali Rite for her efforts and I must mention our deep sense of appreciation for Mrs. Vasantha Ramaswamy. And I am also very grateful to Mrs. Nirmala Pandit, our trustees. And we also like to acknowledge our gratitude to our chairperson, Padma Shri Mrs. Leela Poonawalla ma'am. Thank you for being with us. Thank you very much.